गावठी न्यूज चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या गावठी न्यूज चॅनलवरती नेहमीच महाराष्ट्रातील राजकारण घडामोडी संदर्भातील वेगवेगळी माहिती व अपडेट आणत असतो. तसंच आजही अतिशय महत्त्वाची एक अपडेट आपण आणलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनही गावठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जाऊन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मित्रांनो, बघूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच वेगवेगळे वादळे येत असतात. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराष्ट्रातील राजकारणात वादविवाद निर्माण होतात आणि याच प्रसंगातून एकमेकांवर टीका टिप्पण्या केल्या जातात. आजही एक तसाच अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर नक्कीच व्हिडिओत आपण कोणी कोणावरती काय टिप्पणी केली, काय टीका केली, संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया. तर शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर राज ठाकरेंनी शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती जे आजारपणावर त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरती राज ठाकरे यांनी जी टीका केली होती आणि त्याच टीकेवर सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना एका गोष्टीच्या रूपात उत्तर दिलं आहे. तर मित्रांनो, नेमकं कसं उत्तर दिलं, काय ती गोष्ट होती, संपूर्ण आपण व्हिडिओ जाणून घेऊया. तर त्यांनी दोन शहाण्या वाघांची गोष्ट सांगितली. तसेच दोन शहाण्या वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा होऊ द्यायचा नाही हे कळायला शहाणा वाघ असावा लागतो असं या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. त्या गुरुवारी मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, अ आणि ब असे दोन वाघ होते, शहाणे वाघ होते. त्यातला शहाणा हा फार शब्द महत्त्वाचा आहे. दोन्ही वाघांची प्रचंड दोस्ती होती. एकत्र खायचे, प्यायचे, खेळायचे, उड्या मारायचे, मस्ती करायचे, उठायचे, बसायचे. कालांतराने दोघातही भांडणे होऊ लागले आणि भांडण्याचे रूपांतर खूप ऐकुप्याला गेले आणि दोघंही एकमेकांपासून विस्तुष्ट झाले, एकमेकांपासून दूर झाले, परस्परावलंबित झाले, लांब झाले. आणि भांडणानंतर ब वाघाने आपल्या लेकराला सांगायला सुरुवात केली की अ वाघाने असं केलं, अ वाघाने तसं केलं, अ वाघ वाईट आहे, अ वाघ असा आहे, अ वाघ तसा आहे. वाघा अ वाघाबद्दल नेहमीच ब वाघ आपल्या पिलाला दोष देऊ लागला, सांगायला लागला. तर एके दिवशी हा ब वाघ आपल्या लेकराला शिकार शिकायला घेऊन गेला व ब वाघ त्याला म्हणजे त्याच्या लेकराला शिकार शिकवायला सुरुवात करणार तेवढ्यातच त्याच लेकरू जे ब वाघाचं लेकरू होतं ते म्हणालं की बाबा बाबा ते बघा अ वाघ. ब वाघाने विचारलं कुठं आहे. लेकरू म्हणालं रस्त्यावर आहे. ब वाघाला आनंद झाला, म्हटला बघ आता कसा आजारी पडला आहे असं सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे, सांगितलेलं आहे. तर सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, तितक्यात एक कुत्र्याचा मोठा घोळका आला ते बघून व ब वाघाचं लेकरू आनंदाने म्हणालं की बाबा आता बघा अ आजारी आहे ना, जो अ वाघ आहे ना तो आजारी आहे आणि कुत्र्याचा घोळकाही येतोय. हे सग कळल्यानंतर ब वाघाने काहीही पाहिलं नाही, कसलीही पर्वा न करता जोराची झेप घेतली आणि त्या कुत्र्यांच्या घोळक्यावर तुटून पडला आणि त्या कुत्र्यांना पाय लावून पळायला लावलं तिथून. तर हे बघून ब वाघाचा छोटासा पोरग म्हणालं की बाबा तुम्ही तर अ वाघाचा एवढा राग करत होता, एवढा द्वेष करत होता आणि आज चांगली संधी आली होती तरी तुम्ही का मत्तीला गेलात. ब वाघ म्हणाला म्हणाला शहाणा वाघ होता जो ब, तो म्हणाला तो मिमिक्री आर्टिस्ट नव्हता, तो म्हणाला काही झालं तरी हे भांडण दोन वाघांमध्ये आहे, त्यात कुत्र्यांचा फायदा व्हायला नको, हे कळायला शहाणपण लागतं असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणात आता नेमकंच ठाकरे
आणि ठाकरे असे प्रतिस्पर्धी विरोधी ठरू लागले, त्यामुळे मित्रांनो ठाकरेंमध्ये वाद होऊ लागले। तर बघूया पुढच्या व्हिडिओत नेमकं काय म्हणत्या सुषमा अंधारेंच्या उत्तरावर राज ठाकरे ते। तर तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा।